आपण अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, सबमिट बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यात भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत 28 जुलै 2023 महत्त्वाचा शासन निर्णय पाहूया सविस्तर. महात्मा ज्योतिबा फुले ही योजना 1/4/2020 राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, पण आरोग्य योजना एकत्रित योजनेत काही बदल झालेले आहेत, ते बदल आपण सविस्तर पाहूया. शासनाने सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति रुपये 5 लाख रुपये एवढे आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण कुटुंब प्रति वर्ष 1.5 लाख एवढे आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब रुपये 5 लाख रुपये एवढे करण्यात येत आहे. सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण 2.5 लाख एवढी आहे, पण आता 4.5 लाख एवढी करण्यात येत आहे. सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 1996 प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येत आहेत. 328 मागणी असलेल्या नवीन उपचाराचा समावेश करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संख्येत 147 वाढ होऊन उपचार संख्या 1356 एवढी करण्यात येत आहे. 1356 एवढेच उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील उपचार संख्या 360 वाढ होण्यात येत आहे. सदर 1356 उपचारापैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयासाठी राखीव राहतील. प्रशिष्ट 2 ते 5 जोडली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री आरोग्य योजना ह्या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1000 एवढी आहे. सदर योजनेच्या ह्या आधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू सीमालगतच्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात 140 सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील 4 जिल्ह्यात 10 अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्यात निर्णय झाला आहे. त्या व्यतिरिक्त 200 रुग्णालय अंगीकृत करण्यात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1350 होईल. याशिवाय सर्व शासकीय रुग्णालय योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील. वरील 4 मध्ये नमूद रुग्णालया व्यतिरिक्त ह्यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये अशा रुग्णालयाची इच्छा असल्यास त्या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील. आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य राज्यातील सर्व सीधा पत्रिकाधारक कुटुंब अधिवास प्रमाणपत्र कुटुंबास लागू करण्यात येत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 14/10/2020 शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठी उपचारासाठी 74184 अशी वाढवण्यात येत आहे. तसेच उपचाराची खर्च मर्यादा 30,000 ऐवजी प्रति रुग्ण आता 1 लाख एवढी करण्यात येत आहे. या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांचे समावेश गट ड मध्ये करण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांची अ आणि ब क गटामध्ये समावेश न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश करण्यात येत आहे. सदर योजना ही संपूर्णपणे हमी तत्वावर राबविण्यात येईल. म्हणजेच उपचाराचा जो खर्च होईल जो तो राज्य आरोग्य हमी सोसायटी अंगीकृत रुग्णालय प्रदान करेल. संपूर्णपणे हमी तत्वावर राबविण्याची यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या पद्धतीनुसार सीमा हमी तत्वावर मात्र 1 ते 7 येथील सुधारित तरतुदीनुसार योजना राबविण्यात येईल. शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित रुग्णालयाकडे ठेवण्यास परवानगी देण्यात येईल. या संबंधित सविस्तर आदेश नंतर निर्गमित करण्यात येतील. www.maharashtra.gov.in या संस्था उपलब्ध असून संकेतांक क्रमांक 20/23/07/28/14/04/32/44/17 आदेश मिलिंद म्हैसकर यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येते. तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकतो.